तुम्ही 10 मिनिटं बोल, अनालिसिस करतो, थांबणार आहे मी. नाही एक आम्हाला लाईव्ह करायचं होतं नव्हतं. नाही स्टुडिओ लाईव्ह. ठीक आहे ठीक आहे. स्टुडिओ लाईव्ह नंतर बोल. आता लाईव्ह नंतर सगळं. रोल 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 रेडी. यस सर. गेले 10 साडे 10 महिने हा खटला चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. आणि गेले 10 महिने मी जे मुद्दे आपल्या सगळ्यांसमोर मांडतोय त्या 7 पैकी 6 मुद्दे सुप्रीम कोर्टाने आत्ता मान्य केलेत आणि 1 मुद्दा केला नाही आहे. त्याच्यावर मी अर्थातच माझं स्पष्टीकरण पुन्हा देईन. पहिलं असं की रेबिया केस, किहोटो केस, ह्या ज्या केसेस आहेत नॉर्थ ईस्टर्न छोट्या राज्यातल्या, त्याचा आत्ताचा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने विचार केलेला नाही आहे. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेचर पार्टी, याच्यामध्ये ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी ही खरी पार्टी आहे. जे निवडून येतात त्या पार्टीच्या जोरावर ते लेजिस्लेचर पार्टी होतात, पण ते ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी नाही. आणि सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की आईच्या पोटातून जन्म घेतल्यानंतर अम्बिलिकल कॉर्ड तोडून टाकायची आणि आम्हीच पक्ष आहोत असं म्हणायचं, तर तसं नाही आहे. तुमची आई जी आहे ती ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीच आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि त्यामुळे नार्वेकरांचं पूर्ण चुकलेलं आहे. ज्यावेळी त्यांनी गोगावल्यांना घटनाबाह्य असताना व्हीप म्हणून अपॉइंट केलं, मान्य केलं, आणि प्रभू हे योग्य आहेत असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. हा मुद्दा मी पूर्वी आपल्याला सांगितलेला आहे. दुसरा मुद्दा मी आपल्याला सांगितला होता की स्प्लिट म्हणजे 1/3 बाहेर गेले तर ते वाचतात, हा जो भाग होता अँटी डिफेक्शन लॉमध्ये तो 91 घटना दुरुस्ती करून काढून टाकलेला आहे. त्यामुळे स्प्लिट हा कॉन्सेप्ट मान्य नाही आहे आता. आणि त्यामुळे 2 तुकडे झालेत आणि आम्ही शिवसेना आहोत हे जे विधान केलं जात आहे ते मी आजच सकाळी म्हटलं की हास्यास्पद आहे, असं विधान करता येणार नाही. आणि सुप्रीम कोर्टाने आत्ता तेच सांगितलं आहे की हे आम्ही अमान्य करतो, आम्ही शिवसेना आहे असं म्हणता येणार नाही. तिसरी गोष्ट मी जे अखंड सांगतोय की गव्हर्नर जो आहेत भारतामध्ये अनेक गव्हर्नर आहेत, ते महाराष्ट्राच्या गव्हर्नरनी घटनेशी असंख्य विसंवादी भूमिका घेतलेल्या आहेत. 163 कलमाखाली स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे की देर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईज द गव्हर्नर. आणि त्यामुळे होत आहे काय की गव्हर्नरवर हा सल्ला बंधनकारक आहे, असं असताना त्याला जे डिस्क्रिशनची पॉवर आहे ती डिस्क्रिशनची पॉवर ही घटनेने दिलेली डिस्क्रिशनची पॉवर आहे, त्याच्यामध्ये सत्र बोलवण्याचा अधिकार नाही. आणि त्यामुळे हा जो सत्र बोलवण्याचा अधिकार वापरला गेला आहे हा घटनाबाह्य होता असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे, जे मी तुम्हाला गेले 10 महिने सांगतोय. त्यानंतर आमच्या जीवाला धोका आहे वगैरे ह्या ही जी काही कारणं सांगितली गेली ती पण हास्यास्पद आहेत. हे पण तो लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम आहे, त्याचा बहुमताशी काही संबंध नाही आहे, हेही सुप्रीम कोर्टाने आत्ता सांगितलं. आता शेवटचा जो मुद्दा आहे तो असा आहे की जर का बहुमत सिद्ध करण्याकरता घटनाबाह्य बोलवलं गेलं सत्र आणि मग ते सत्र बोलवलं गेल्यानंतर जर का मला याच्यात बहुमत कदाचित मिळणार नाही म्हणून नैतिक ग्राउंडवर जर का राजीनामा दिला उद्धव ठाकरेंनी, तर कोर्टाने असं म्हटलं की राजीनामा त्यांनी दिल्यामुळे आम्ही स्टेटस को अँटी त्या ठिकाणी देऊ शकत नाही, माझं इथे दुमत आहे अशा करता की गव्हर्नरनी चुकीची ऑर्डर दिली त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला, तर त्या ऑर्डरच चुकीची जर का असेल ती जर का रद्द केली तर त्यांचा राजीनामा होतच नाही आहे, तो नंतर दिलेला आहे राजीनामा. त्यामुळे स्टेटस को अँटी जे करता येईल असं मी कित्येक दिवस म्हणतोय ते करता आलं असतं, परंतु सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलेलं नाही. आणि मी आपल्याला सांगेल तो कायदा असतो, मी सांगेल तो कायदा नसतो, परंतु सुप्रीम कोर्ट अनेक वेळा चुका करू शकतं. आणीबाणीमध्ये माणसाला जगण्याचा अधिकार नाही असं 4-1 जजेसनी कॉन्स्टिट्यूशन बेंचनी निर्णय दिला होता, जो पुढे पुट्टास्वामीच्या केसमध्ये 9 जजेसनी 1 मताने सांगितलं की हा निर्णय चुकीचा होता. की स्टेटस को अँटी सुप्रीम कोर्ट देत नाही आहे. आणि मग अपात्रतेचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो सर्वात सुरुवातीला डिसाईड व्हायला पाहिजे होता तो आता पुन्हा स्पीकरकडे देण्यात आला. फक्त एक मला थोडंसं
आनंदाची गोष्ट वाटली की त्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की रिझनेबल टाईममध्ये त्यांना हे द्यायला पाहिजे. कारण नाहीतर असं आहे की आपल्याकडे विधान परिषदेचे हे सदस्य नेमा असं म्हटल्यानंतर 2 वर्ष काहीच केलेलं नाही, तसं हे स्पीकरकडे पाठवल्यानंतर समजा यांची मुदत संपेपर्यंत काहीच केलं नाही तर हे सरकार चालू राहतं. तर त्यांना रिझनेबल टाईम हे त्यांनी दिलेलं आहे. इथपर्यंत येऊन हा खटला थांबलेला आहे. यातला काही भाग हा निर्विवाद आहे, एकमत आहे. फक्त स्टेटसको एंटी जे दिलेलं नाही, राजीनामा उद्धव ठाकरेंनी दिला म्हणून, ते फक्त वादग्रस्त आहे असं मला वाटतं. पण अर्थात 5 जजेसचं एकमत आहे त्याच्यावर, त्यामुळे त्याही बाजूने आपल्याला विचार करावा लागेल आणि तोच आत्ताचा भारतातला कायदा आहे. तेव्हा आता स्पीकरकडे गेल्यावर स्पीकर काय करतात त्याच्यावर आपण पुन्हा विश्लेषण करू शकतो. आता कसं असतं, कर्नाटकमध्ये पूर्वी बहुमत सिद्ध करायला आम्हाला 8 दिवस द्या असं चीफ मिनिस्टरनी सांगितल्यावर तो गव्हर्नर म्हणाला की 8 दिवस कशाला, 15 दिवस घ्या तुम्हाला. आता 15 दिवस जर का दिले तर घोडे बाजार चालू होतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की फक्त 2 दिवस आम्ही तुम्हाला देतोय. तर किती मुदत द्यायची कुठल्याही ठिकाणी लेजिस्लेचरच्या कार्यात सुद्धा हे सुप्रीम कोर्टाच्या हातात असतं. मला असं वाटतं की इथे सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्यांना विशिष्ट दिवसांची 2 आठवड्याची 3 आठवड्याची मुदत द्यायला पाहिजे तशी दिली नाही. हे रिझनेबल म्हटलंय, पण त्याविरुद्ध पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे दाद मागता येते. सर, आज एक महत्वाचा मुद्दा असा म्हणण्यात आला की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे आम्हाला ते सरकार पुन्हा स्थापता येत नाही, जे तुम्ही कालही सांगितलं होतं. बहुमत सिद्ध झालं असतं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं असतं, बहुमत सिद्ध नसतं, या निकालात काही बदल जाणवला असता का? नाही, मी जर तरवर नाही नाही जर तरवर नाही. राहुल नार्वेकर म्हणजे आता त्यांनी म्हटलं की हा विधानसभा अध्यक्षांना अधिकार आहे, हे स्पष्ट होते की हे राहुल नार्वेकरांच्याच कडे हा बॉल त्यांच्याच कोर्टात. आणि आधी सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की त्यांनी आधीचे जे निर्णय घेतले ते सपशेल चुकीचे होते, ते राजकीय कारणातून घेतले होते. शेवट एक लक्षात ठेवा की भारतातला कुठलाही स्पीकर हा अंपायर असूच शकत नाही, तो पॉलिटिकल पार्टीचा मेंबर असतो. इंग्लंडमध्ये स्पीकर झाल्यानंतर पॉलिटिकल पार्टीचा राजीनामा देतात आणि ते अंपायरसारखं कार्य करतात. आपल्याकडे तसं करत नाही. स्पीकर हा त्या पक्षाचाच मेंबर असतो आणि त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणेच वागतो. हे सबंध भारताचा अनुभव आहे, त्यामुळे मी पर्टिक्युलर नार्वेकरांवर काहीच टीका करत नाही आहे. परंतु त्यामुळे विश्वासार्हता ज्याला म्हणतात, आता स्पीकर, गव्हर्नर, इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट याच्याबद्दल विश्वास वाटायला पाहिजे कुठल्याही लोकशाहीमध्ये. तो समहाव सुप्रीम कोर्ट सोडलं तर सगळ्यांकरता विश्वास हा कमी 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 होत चालला आहे. कारण आता इलेक्शन कमिशनचा सुद्धा जो निर्णय आहे तो लेजिस्लेचर पार्टीवर दिलेला आहे. आणि आत्ताच सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जास्त महत्वाची आहे, म्हणजे तो निर्णय चुकीचा आहे. आता त्याच्यावरही पुन्हा चर्चा होईल. निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात का? कारण तसं त्यांनी म्हटलं की टेस्ट वेगवेगळ्या लावायला हव्या होत्या. ते आता कसं आहे की यांचे सगळे मोठे मोठे वकील आहेत, म्हणजे कपिल सिब्बलपासनं देवदत्त कामतपर्यंत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं दोन्ही बाजूचे वकील मोजले तर त्यातले 6 वकील हे माझे डायरेक्ट विद्यार्थी आहेत. 3 शिंद्यांकडचे आणि 3 उद्धव ठाकरेंकडचे हे डायरेक्ट सुप्रीम कोर्टात माझे विद्यार्थी आहेत. सगळ्यांशीच मी चर्चा करतोय. तर आपली चर्चा जी आहे ती फक्त कॉन्स्टिट्यूशन पुरती आहे, राजकीय नाही. पुढच्या अधिवेशनात व्हीप कोणाचा लागू होईल शिंदेच्या आमदारांना पुढच्या अधिवेशनात? नाही, ते बघू ते काय निर्णय घेतात त्याच्यावर. मी सुप्रीम कोर्टाने त्यांच्या ह्याच्यात एक मुद्दा असा मांडला की भरत गोगावलेंची प्रतोध म्हणून नियुक्ती त्यांनी इल्लीगल म्हटला हा शब्द. पण दुसरं त्यांनी हे म्हटलं की आता व्हीप कोण असावा हे अध्यक्षांनी ठरवावं आणि ते पॉलिटिकल पार्टी कोणती त्याच्यावर. आधी ज्या चुका केल्या त्या करू नयेत असं त्यांनी सांगितलं. हा निर्णय हा सगळ्याच शिंदेना दिलासा आहे, म्हणजे ते मुख्यमंत्री ते राहिलेत. आणि एक लक्षात ठेवा की सत्ता ज्याच्या हातात आहे बऱ्याचशा प्रक्रिया त्याच्या बाजूनी घडतात, त्यामुळे हा शिंदेना निश्चितच दिलासा आहे, काही शंकाच नाही त्याच्यामध्ये. दृष्टीने आजचा निकाल योग्य पद्धतीने दिला मला व्यक्तिगत असं वाटत नाही. माझं व्यक्तिगत मत असं आहे की स्टेटस को एंट्री तरी करायला पाहिजे होतं, किंवा 16 जे डिस्क्वालिफाय होणार आहेत त्यांच्याबद्दल शुद्ध क्लॅरिटी आणायला पाहिजे होती की हे 15 दिवसाच्या आत ठरेल. कॉन्स्टिट्यूशनल इश्यू आहे हा, महिनोगंटी जर का राहिला तर लोकशाहीला घातक येतो असं व्यक्तिगत माझं मत आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सकाळच्या ह्याच्यात सांगितलं तसं की शेवट आता जनता ठरवेल. निवडणुका येणारच आहेत. आत्ता राष्ट्रपती राजवट जरी आली नाही, म्हणजे 6 महिन्यात आल्या नाही, तरी वर्षांनी येईल, त्यावेळी जनता ठरवेल की उद्धव ठाकरे बरोबर होते का शिंदे आणि फडणवीस बरोबर होते.
पण तो राजकारणाचा विषय मला वाटतं आपण इथे थांबू. राज्यघटनेच्या हिशोबाने काय निर्णय लागलो पाहिजे तो काय अपेक्षित होत नाही त्याच्यावर खूपदा बोललो मी. ते जे अपेक्षित होतं त्यातल्या सहा गोष्टींपैकी पाच गोष्टी मी म्हणत होतो गेले दहा महिने त्याच सांगितल्यात. फक्त शेवटचं जे आहे स्टेटस को अँटी त्याबद्दल माझं स्वतःचं दुमत आहे आणि सुप्रीम कोर्टाचा जरी तो निर्णय असेल तरी माझं जे मत आहे त्यात मी कधीच बदल करत नाही. त्यामुळे ते माझं मत राहील. पुढे मागे सुप्रीम कोर्ट हा निर्णय बदलू शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की आणीबाणीमध्ये जगण्याचा अधिकार नाही हा चुकीचा निर्णय होता तो बदलला सुप्रीम कोर्टाने. तो गोलकनाथ केसमध्ये 11 जजेसनी सांगितलं होतं तो निर्णय केशवानंद केसमध्ये 13 जजेसनी बदलला. सुप्रीम कोर्ट चुकतच नाही असं अजिबात नाही आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय खालच्या कोर्टांवर बंधनकारक असतो पण सुप्रीम कोर्टावरच बंधनकारक नसतो. ते स्वतःचा निर्णय पुन्हा बदलू शकतात आणि तसं त्यांनी अनेक वेळा बदललेलं आहे. माझी मला अशी आशा आहे की हा जो निर्णय आता दिलेला आहे शेवटचं जे मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.